राजकारण अनलिमिटेड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसातल्या राज्यातल्या चार ठळक घडामोडी, म्हणजे आज रविवार जरी असला तरी राजकारण्यांसाठी आजचा अख्खा दिवस धावपळीचा आणि धामधुमीचा ठरलेला आहे. प्रचाराचा आजचा सुपर संडे आहे, पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सभा घेणार आहेत. राज्यामध्ये मोदी यंदा 9 सभा घेणार आहेत. राज्यातल्या प्रचाराचा श्री गणेशा मोदी 17 तारखेला उदयनराजेंच्या साताऱ्यातनं करतील, तर त्याच दिवशी दुसरी सभा पुण्यात चंद्रकांत पाटील आणि इतर भाजपच्या उमेदवारांसाठी मोदी घेणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेत पुणे शहर मधल्या ज्या जागा आहेत त्या भाजपनं जिंकत एक हाती विजय मिळवलेला होता, तर दुसरीकडे मनसेला पुण्यामध्ये मैदान मिळत नाहीये जाहीर सभेसाठी. राज ठाकरे येत्या 9 तारखेला पुण्यामध्ये प्रचारसभा घेत आहेत, पण प्रचारसभेसाठी त्यांना जागाच सापडत नाहीये. अलका टॉकी चौकात सभेसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आल्याची माहिती समोर येते. मात्र आता सभेसाठी नेमकी कोणती जागा मिळते आणि कुठे मिळते याची उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह सगळ्या राज्यालाच लागून राहिलेली आहे. त्यातच आता आजचा रविवार हा प्रचाराचा सुपर संडेच ठरतोय. युवा सेनेचे अध्यक्ष आणि वरळीतनं शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरेंनी प्रचाराचा धडाका लावलाय. कोळी बांधवांमध्ये जाऊन त्यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे. आदित्य ठाकरेंसोबत यावेळेला शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, नेते सचिन अहिर आणि सुनील शिंदे देखील होते. घराघरात जाऊन आदित्य ठाकरेंनी मतदारांना गाठलं, त्यांच्याशी संवाद साधला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधले 2 नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढतील की काय अशी परिस्थिती आहे, कारण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभेसाठी आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलेलं आहे. आनंद दवे यांनी ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा आहे असं स्पष्ट केलं होतं, मात्र त्यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे कार्याध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पत्रक काढून स्पष्ट केलंय की चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा नाहीये आणि मयुरेश अरगडेंच्या रूपात त्यांचा उमेदवारही आहे, त्यामुळे आता चंद्रकांत दादांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. भाजप समर्थकांची देखील एक प्रकारे निराशाच झाली असं म्हणावं लागेल. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचाराची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे. त्यांच्या रॅलीला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. विकास कामांमुळे लोक आपल्या सोबत असल्याचंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव हे आपले मित्र असून प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते तशी त्यांना देखील आहे असंही उदयनराजे म्हणाले. रस्त्यावरनं चालतोय, तिथं फार अरुंद पूल होता, बरेच ऍक्सिडेंट झाले त्या ठिकाणी आणि त्यामुळं रुंदीकरण केलं. असे अनेक विषय आहेत की विकासाचे संपूर्ण सातारा शहराच्या विस्तार विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही आणि शिवसेनेने एकत्रितपणे संपूर्ण पार पाडले, खूप करणार आहे पण अजून त्या शहरासाठी. साताऱ्यामध्ये भाजपतर्फे उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे लोकसभेत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे आणि पुरुषोत्तम जाधव यांनी साताऱ्याबरोबरच वाई विधानसभा मतदारसंघातूनही बंडाचा झेंडा फडकावलाय. वाई विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेची जागा भाजपचे उमेदवार मदन भोसलेंना देण्यात आलेली आहे. जाधव यांच्या बंडखोरीमुळे साताराच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. जाधव यांनी यापूर्वी उदयनराजेंच्या विरोधात 2 वेळेला लोकसभा निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या निवडणुकीतून माघार घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी 2 वेळा उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांचं म्हणणं होतं या ठिकाणी त्यांना स्वतःला तिकीट हवं होतं, मात्र शिवसेनेनं त्यांना तिकीट न देता हा मतदारसंघ भाजपला सोडला आणि याच्यानंतर मात्र या ठिकाणी खूप नाराजी पाहायला मिळते आपल्याला. आपल्यासोबत पुरुषोत्तम जाधव आहेत, या सगळ्या विषयांवर ते आपल्यासोबत बोलणार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल तुम्ही,
हा मतदारसंघ शिवसेनेनं भाजपला सोडला आणि या ठिकाणी सर्व राजकीय गणित बदलून गेली, तुमचं काय मत आहे? हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या सातारा जिल्ह्याने हिंदूराव नाईक निंबाळकरांना शिवसेनेच्या वतीने या दिल्लीवरती या साताऱ्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि असं असताना खरं तर कालच्या 3 महिन्यापूर्वी जी लोकसभा झाली त्या लोकसभेसाठी गेली 5 वर्ष मी तयारी करत होतो. माझी ही तिसरी निवडणूक होती लोकसभेची आणि मला प्रचंड असं जिल्ह्यामधून माझ्यासाठी वातावरण चांगलं होतं. परंतु आयत्या वेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींना सांगितलं की हा मतदारसंघ तुम्ही भारतीय जनता पक्षाला सोडा. जेव्हा उद्धवजींनी ते ऐकलं नाही तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचा उमेदवार नरेंद्र पाटलांना शिवसेनेमध्ये पाठवलं आणि धनुष्यबाणावरती ते लढले. लढत झाली, सगळं झालं. परंतु मी ऑलरेडी त्यांच्या आधी प्रवेश केला होता तरी देखील मला थांबवण्यात आलं. कारण मला वारसा नाही. त्यांना अण्णासाहेबांचा वारसा आहे, सगळ्या राजकारण्यांना वारसा आहे. परंतु पुरुषोत्तम जाधव हे एका कष्टकरी शेतकऱ्याचे वारकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळं मला वारसा नाही. मी सातत्याने गेली 10-15 वर्ष संघर्ष करतो या जिल्ह्यामध्ये, प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्ष करतो आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नाही आहे. मी लोकसभा झाल्यापासून मी वाई विधानसभेची तयारी करतो आहे. खरं तर खूप चांगलं वातावरण आहे. आमचा हा खंडाळा तालुका, हा तालुका पूर्वी विभक्त होता, अर्धा फलटण मतदारसंघाला होता, अर्धा वाई विधानसभेला जोडलेला होता. त्यामुळं आमच्या या तालुक्याला हक्काचा आमदार गेल्या 50 वर्षामध्ये मिळालाच नाही. आणि मी आल्यापासून आमच्या या तालुक्यातील लोकांची अपेक्षा वाढली आहे की कोणीतरी या तालुक्याचं भूमिपुत्र काम करतो आहे, सातत्याने संघर्ष करतो आहे आणि म्हणून आमच्या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे अशी या खंडाळा तालुक्याची आत्ता सगळ्यांची इच्छा होती. कॅमेरामॅन राम पवार, मी सचिन जाधव, जय महाराष्ट्र, शिरवळ, सातारा. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मतदारसंघामध्ये नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळतोय. केलेल्या विकास कामांमुळे लोक सोबत असल्याचं शिवेंद्रराजे म्हणताय. फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असं आव्हान शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांना दिलेलं आहे. मुद्दे विकासाचे जे आहेत, प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. भाजपवर, पक्षावर विश्वास आहे लोकांचा. सातारची प्रगती ही पुढं 5 वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातूनच होऊ शकते हे सातारकरांना, जावळीकरांना पटलेलं आहे. आणि नक्कीच भाजपचे दोन्ही उमेदवार म्हणून मी आणि उदयनराजे यांना मोठं मताधिक्य साताऱ्यातनं मिळेल याची मला खात्री आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभांना पुण्यामध्ये मैदानं उपलब्ध होत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. राज ठाकरे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले आहेत. पुण्यातून 9 ऑक्टोबरला प्रचाराचा ते शुभारंभही करणार आहेत. मात्र त्यांच्या सभांना मैदानच मिळत नसल्यानं मनसेची कोंडी झाली आहे. राज ठाकरेंच्या सभांसाठी पुण्यातील विविध मैदानांची चौकशी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदानच उपलब्ध होत नाहीये. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधल्या उमेदवारीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा नाहीये. आज ब्राह्मण महासंघानं पत्रक काढत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शनिवारी ब्राह्मण संघाच्या एका गटानं चंद्रकांत पाटलांना कोथरूडमधनं लढण्यासाठी पाठिंबा जाहीर केला होता. चंद्रकांत पाटलांना पाठिंबा देण्याबाबत आनंद दवेंनी परस्पर पत्रकही काढलं, पण याला ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आक्षेप घेतला. मात्र आज ब्राह्मण महासंघानं आमचा पाठिंबा नसल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. निधी नाही, आराखडा नाही, टेंडर नाही, तरीही साहेब भूमिपूजन करून मोकळे झाले अशी टीका भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांवर केलेली आहे. तुमच्याकडच्या एका ताईला नारळ फोडायची मोठी हौस आहे, काहीच नसताना ती नारळ फोडत असतात अशी उपहासात्मक टीकाही बापट यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर केली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या प्रचारसभेवेळेला ते बोलत होते. पण हा निधी राहुल कुल तुम्ही प्रयत्न करून
मुख्यमंत्र्यांच्याकडनं आणला आणि म्हणून काही दिवसानंतर हे काम आपल्याला पूर्ण झाल्यासारखं. भाजपमध्ये सर्व गोष्टी समन्वयानं होतात, मात्र यावेळी तिकीट वाटपादरम्यान समन्वयाचा अभाव राहिल्यामुळं गोंधळ उडाला असल्याचं मत प्रकाश मेहतांनी व्यक्त केलंय. तसंच आपण भाजपचंच काम यापुढे देखील करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांनी. तब्बल 6 वेळा घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 वेळा कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले प्रकाश मेहता आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा की आता जे भाजपचं जे तिकीट वाटप झालं त्याच्यामध्ये मातब्बर नेत्यांची तिकीटं कापण्यात आली, त्याच्यामध्ये तुमचं एक नाव होतं, तर कशामुळं झालं, याच्या मागची काय कारण आहे? तिकीट कापणं असं म्हणणार नाही, कारण आपण मागितली आणि कापली असं नाही आहे. मला 7 तिकीट दिली, 6 वेळा मी निवडून आलो, 2 कॅबिनेट मंत्री झालो. व्यवस्था परिवर्तन होत राहणं हा माझ्या पक्षाची परंपरा आहे. आम्ही ज्या आयडिओलॉजीनी काम करतो त्या आयडिओलॉजीमध्ये आजची जबाबदारी आहे, उद्या ती जबाबदारी आहे, अशी बदलत राहते. आणि आम्ही त्याच्यात कधी आर्ग्युमेंट्स करत नाही आणि करूही नाही, अशी एक सुसंस्कृत अशा पद्धतीची पद्धत जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने अपनवलेली आहे त्याबरोबर आम्ही काम करतो. एवढं नक्की आहे की पहिलं आम्ही आधी हे सगळं ठरवायचो. आता युती, उमेदवार, निवडणूक या सगळी घाईगिर्दीमध्ये त्या समन्वयाची इतकी वेळ मिळाली नाही, त्यामुळे कदाचित काही निर्णय अंतकाळी घेतले गेले. पण जरी अंतकाळी घेतले गेले असले तरी हा शेवटी आम्ही स्लोगन पक्षाचा जो आहे की पहिलं देश नंतर पक्ष आणि नंतर व्यक्तिगत असं, आणि ते ध्येयधोरण पटल्यामुळे त्या ध्येयधोरणामुळेच लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही आज तुम्ही तेच मानतो, पुढेही तेच मानत राहणार. पक्षामध्ये शेवटी व्यक्ती लढत नसतो आणि व्यक्ती जिंकत नसतो, आयडिओलॉजी जिंकत असते. व्यक्ती कोणी असला तरी सिंबॉल जिंकतो. राजू बारोटसह गोविंद तुपे, जय महाराष्ट्र, मुंबई. मुंबईच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. उमेदवार आपल्या नेत्यांना दिल्लीहून आपल्या प्रचारासाठी बोलवत आहेत. आज खरगे यांनी उद्घाटन केलं आणि मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रियाही दिली. ही निवडणूक चांदिवलीचा विकास या मुद्द्यावर लढवणार असल्याचं आणि आपणच या निवडणुकीत 5व्यांदा निवडून येण्याचा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला. चांदिवली विधानसभाची जनता ज्याप्रमाणे गेल्या 20 वर्षापासून या विभागाची जनताची मी सेवा केलेली आहे, विकासाचं काम केलेलं आहे, लोकांच्या डायरेक्ट संपर्कमध्ये राहून ठिकठिकाणी प्रत्येक विभागामध्ये नागरिक सुविधा आणि विकासाचं काम करण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे आणि लोकांचा संपर्क सतत ठेवलेला आहे. म्हणून मला विश्वास आहे की 5वी फेरीसुद्धा या मतदारसंघाची जनता आम्हाला भरघोस मताने निवडून देईल. चुनाव चल रहा है, सिर्फ 12 दिन चुनाव के लिए बचे. मैं सबसे अपील करता हूँ कि वो मिलके काम करे और कौन क्या है राहुल जी को भी मालूम है, सोनिया जी को भी मालूम है और हम जो 50 साल से कांग्रेस में काम कर रहे हैं सबको मालूम है. तो अब ये वक्त नहीं है कि वो क्या करे दूसरे क्या करे, इसके बारे में मैं बोलना नहीं चाहता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अजित पवार हे आपल्या पारंपरिक मतदारसंघ बारामतीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संपत्तीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. अजित पवारांची एकूण जंगम मालमत्ता 3,11,18,652 रुपये इतकी आहे. गाड्या आणि बँक ठेवींचा यामध्ये समावेश आहे.
24,14,38,397 रुपयांची स्थावर मालमत्ता अजित पवारांची आहे. 1,05,55,490 रुपयांचं त्यांच्यावर कर्ज आहे. अजित पवारांकडे एकूण 4 दुचाकी आणि 9 चारचाकी गाड्या आहेत. 88,96,959 रुपये इतकी गाड्यांची किंमत आहे. ट्रॅक्टर, होंडा अशा 2 गाड्या त्यांच्याकडे. रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशन मुंबई इथं गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. सुमित्रा पवारांची एकूण संपत्ती बघूया. एकूण जंगम मालमत्ता ही 20,37,72,724 रुपये इतकी आहे. तर स्थावर मालमत्ता 26,78,75,259 रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवारांवर 2,68,14,881 रुपयांचं कर्ज आहे. त्यांच्या मालकीच्या 3 गाड्या आहेत. त्या गाड्यांची किंमत 20,77,930 रुपये इतकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे येवला या आपल्या पारंपरिक मतदारसंघातनं पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया त्यांच्या आणि त्यांची पत्नी मीना भुजबळ यांच्या एकूण संपत्तीवर. 11,11,00,000 रुपयांची त्यांची एकूण मालमत्ता आहे, स्थावर आणि जंगम अशी मिळून. 1,01,25,795 रुपये इतकी जंगम मालमत्ता छगन भुजबळांची आहे. तर 10,10,10,231 रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. 38,24,426 रुपयांचं छगन भुजबळांवर कर्ज आहे. छगन भुजबळ यांच्या मालकीचा फक्त एक ट्रॅक्टर आहे. तर 585 ग्रॅम सोन्याचे दागिने छगन भुजबळांच्या मालकीचे आहेत. छगन भुजबळांवर एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे. तर छगन भुजबळ यांच्या पत्नी मीना छगन भुजबळ यांची 1,65,00,000 इतकी जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्ता ही 36,21,00,000 रुपये इतकी आहे. पिकअप गाडी, 455 ग्रॅम सोनं आणि 5,150 ग्रॅम चांदी मीना भुजबळ यांच्या मालकीच्या आहेत. तर कोणत्याही प्रकारची शेअर्सची गुंतवणूक त्यांची नाही. राजकारण अनलिमिटेडमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा जय महाराष्ट्र. राजकारण अनलिमिटेडमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष बदलला. काही भाजपात गेले तर काही शिवसेनेमध्ये. मुंबई काँग्रेसमधील एकेकाळी असलेलं महत्वाचं नाव म्हणजे कृपाशंकर सिंग यांनी देखील काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याच्या भूमिकेला आपलं समर्थन असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता कृपाशंकर सिंह यांची पुढची राजकीय वाटचाल भाजपसोबतच असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भारत के साथ जम्मू कश्मीर को भारत के साथ धारा 370 ने जोड़ा है. हकीकत यह है कि जम्मू कश्मीर को धारा 370 ने कभी भारत के साथ एक रस नहीं होने. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याची ही घोषणा केली आणि संपूर्ण देशभरातनं त्यांच्या या घोषणेला उत्स्फूर्त असा सकारात्मक प्रतिसादही मिळाला. फक्त भाजपच्याच नाही तर अनेक काँग्रेस नेत्यांनीही सरकारच्या या निर्णयाचं समर्थन करत सरकारला पाठिंबाही दिला. या एका मुद्द्यावरून फक्त देशपातळीवरच नाही तर राज्य पातळीवरही काँग्रेस नेते सरकारचं समर्थन करताना दिसले आणि यामध्ये अग्रक्रमानं नाव समोर आलं
ते काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांचं. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरचे भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. कृपाशंकर सिंग हे अपक्ष किंवा कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवत नसले तरी त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यांचा जनसंपर्कही उत्तम असल्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. रविवारी मुंबईतल्या एका कार्यक्रमात कृपाशंकर सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपचे उमेदवार रमेश सिंग ठाकूर आणि शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे हे देखील उपस्थित होते. इतकंच नाही तर जे नेते कलम 370 हटवण्याच्या बाजूने आहेत त्यांच्या सोबत उभं राहायला हवं असं कृपाशंकर सिंग या कार्यक्रमात म्हणाले. देशाच्या प्रश्नाला आणि त्यावेळी 370 हटवला तर म्हणजे कशाला विरोध करायचा, कशासाठी? 370 बाजूने जे आहेत त्या बाजूने लोकांनी उभा राहावं. कलम 370 च्या मुद्द्यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पाठिंबा मिळतोय. इतर पक्षातले नेतेही भाजपला यामुळे पाठिंबा देत आहेत. आता विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा फायदा होईल की तोटा हे येत्या काही दिवसात कळेलच. अभिषेक भाटे, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच राजकारण अनलिमिटेड मध्ये आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.